बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुकाराम हा तुमच्यासारखाच शाळेत शिकणारा एक मुलगा प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याला शिक्षण घेणे अवघड होते पण या साऱ्या अडचणीतून तो कशी वाट काढतो ते बघूया गोष्टीचं नाव कल्पकतेचे वरदान लेखिका पद्मजा फाटक हा मराठी बालभारती इयत्ता पाचवी या पुस्तकातील धडा आहे या गोष्टीसाठी आभार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे गोष्टीचं वाचन आसावरी दोषी तुकाराम नावाचा एक गरीब मुलगा होता एका म्हाताऱ्या आजीशिवाय त्याला आपलं असं दुसरं कोणी नव्हतं आपली शाळा सांभाळून त्याला खूप काम करावे लागत असे भल्या पहाटे तो पेपर टाकायला जायचा शिवाय दुपारी शाळा सुटली की दुधाच्या बाटल्या पोचवायचा त्या पैशात त्याची फी पुस्तके कपडे यांचा खर्च भागे आजीही थोडा हातभार लावत असे मेतकूट भाजणी पापड असले पदार्थ करून ते ती विकी त्यातून त्यांना कशीबशी मीठ भाकरी मिळे एकदा आजी खूप आजारी पडली तिला रोजचा भातसुद्धा टाकता येईना तिथे इतर कामं तिला कशी झेपणार आता सगळा भार पडला तुकारामवर त्याला घराबाहेर पडणं अशक्य झालं पहाटे पेपर टाकायलासुद्धा जाता येईना रोजचे दूधही पोचवता येईना शाळासारखी बुडू लागली तुकाराम आजीच्या उशाशी बसून तिला गोष्टींची पुस्तके वाचून दाखवी वाचता वाचता त्याच्या मनात येई बसल्या बसल्या इथे असं घरी आजीजवळ काही काम करता येईल का एकदा तो याच विचारात घडला असता त्याच्या हातातील पुस्तकातून एक शुभेच्छा कार्ड खाली पडलं म्हणजेच ग्रीटिंग कार्ड त्याच्या मित्राने जा ते त्याला पुस्तकातील खुणेसाठी म्हणून वापरायला दिलं होतं म्हणजे आपण ज्याला बुकमार्क म्हणतो ते पाहताच तुकारामला एकदम कल्पना सुचली अशी भेटकार्ड तयार करून ती विकली तर त्याला चित्र काढता येत होती त्याने आपली कल्पना आजीला सांगितली तिलाही ती आवडली आजीच्या उशाशी बसल्या बसल्या तो चित्रे रंगवू लागला सूर्योदय झाडावरचे पक्षी प्राणी निरनिराळ्या रंगांची फुलं असं कितीतरी ही चित्रे त्याने आजीला दाखवली आणि तिची शाबासकी मिळाल्यावर तो आपल्या चित्रकला शिक्षकांकडे धावला त्यांनी त्याला उत्तेजन दिलं मार्गदर्शन केलं एवढंच नव्हे तर त्यातलं एक भेट कार्ड विकत घेऊन त्यांनी विक्रीचा शुभारंभ केला आजी आजारातून बरी झाली आणि तुकाराम या कामाला वेगाने लागला नेहमीपेक्षा काही वेगळं करावं असं त्याच्या मनाने घेतलं विचार करता करता डोळ्यांसमोर अचानक एक पिंपळ पान आलं पिंपळ पानाचाच भेटकार्डासाठी उपयोग केला तर असं मनात येताच त्याने वाळून जाळीदार झालेलं एक पिंपळ पान घेतलं त्यावर त्याचा कुंचला नाजूकपणे फिरू लागला डोळ्यांपुढे घंटा आली आणि घंटेच्या आकाराची भेटकार्ड तयार झाली अंड्याच्या आकाराचं एक कार्डं तर त्याने अशा खुबीने तयार केलं की ते उघडताच आतून पटकन एक पिवळं पिल्लूवर येई आणि इवलीशी चोच उघडून नूतन वर्षाभिनंदन असं करी कसं ती अक्षरे चोची पुढे नेमकी यायची ना एका भेटकार्डात तुकारामने मसुरीची डाळ चिकटवून सुंदर मोर तयार केला आणि दुसऱ्या एका भेटकार्डात त्याने अशी युक्ती केली की ते सुलट असलं की दाढीवाला बाबा दिसे आणि उलटं केलं की जटाधारी बुवा वाटे आता तुकारामाची भेटकार्डं भराभर विकली जाऊ लागली पण तेवढ्याने त्याचं समाधान होत नव्हतं तो वेगवेगळ्या कल्पना लढवून अनेक सुंदर सुंदर भेटकार्डे तयार करू लागला ती इतकी नाविन्यपूर्ण असत की पाहता क्षणीच कुणालाही घ्यावीशी वाटत या होणाऱ्या विक्रीमुळे त्याला अधिकच उत्तेजन मिळालं पिंपळ पानाच्या जोडीला आणखी इतर पानं आली भेटकार्डासाठी त्यांचाही त्याने कल्पकथापूर्ण उपयोग केला पाकिटेही मोठी छान सजवली लहान मोठ्या रंगीबेरंगी ठिपक्यांनी तो पाकिटे सजवायचा कधी वरून पाण्याचे थेंब पडताना तो दाखवायचा पण खाली उगवलेले गवत मात्र खरे दिसावे म्हणून त्यावर तो दुर्वा चिकटवायचा कधी हिरवीगार गवताची पाती चिकटवून फुलांच्या जागी मात्र मुलांचे हसरे चेहरे रंगवायचा अशी विविधतेने नटलेली कितीतरी भेटकारडे त्याने तयार केली दिवाळी नाताळ ईद अशा सणासुदीला तुकारामची ही भेटकारडे खूप खपत त्याच्या आजीला आनंद होई त्याच्या या कल्पकतेमुळे तिच्या आजारापायी झालेला सगळा खर्च भरून निघाला त्याची आजी ही खडखडीत बळी झाली आणि तुकाराम नियमितपणे शाळेला जाऊ लागला कल्पकता चिकाटी परिश्रम यामुळेच तर हे सारं घडलं लोकांना मात्र ते त्याला मिळालेलं एक वरदान वाटलं कशी वाटली बालभारतीमधील ही एक छोटीशी गोष्ट आवडली ना मग अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स भेटूया पुढल्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद